मुंबईत दिवसभरात 184 नवे रुग्ण वाढलेले आहेत, तर राज्यात कोरोनाचे 328 रुग्ण वाढले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 328 वर न वाढलेली आहे. मुंबईत कोरोनाचे 184 रुग्ण वाढलेत. राज्यात कोरोनाचे 3648 रुग्ण झालेले आहेत. या क्षणाची मोठी बातमी, राज्यात 328 रुग्ण वाढलेत, तर मुंबईत कोरोनाचे 184 रुग्ण वाढलेत. राज्यात कोरोनाचे 3648 रुग्ण वाढल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत आता 328 न वाढ झाली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत. कृष्णात, 328 न एकतर राज्यात नवे रुग्ण वाढलेले आहेत, मुंबईमध्ये देखील 184 रुग्ण वाढल्याचं कळतंय, तिकडे कल्याण डोंबिवलीत देखील असाच काहीसे 13 रुग्ण वाढल्याचं कळतंय, एकंदरीतच रुग्णसंख्येमध्ये प्रचंड वाढ होताना पाहायला मिळतीय, काय सांगाल? काल थोडस दिलासा देणारी बाब होती की केवळ राज्यामध्ये 118 रुग्ण वाढले होते, परंतु आजचा आकडा मात्र आणखी थोडासा काळजी करणारा आणि चिंताजनक आहे. आता 328 रुग्ण पूर्ण राज्यभरात वाढलेले आहेत, त्यामध्ये वाढलेले आहेत. त्यानंतर पुण्यामध्ये जवळपास 78 रुग्ण वाढलेले आहेत आणि त्याचबरोबर मीरा भाईंदर नगरपालिका 11 रुग्ण वाढलेले आहेत. अशा प्रकारे मुंबईच्या आसपासची जी शहर आहेत ती देखील पुन्हा त्या शहरामध्ये पुन्हा रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका असू दे, मीरा भाईंदर असू दे, ठाणा असू दे, नवी मुंबई, त्या परिसरामध्ये सर्वात जास्त रुग्णांची संख्या वाढताना दिसून येते. खास करून मुंबईसाठी जास्त चिंता आहे, कारण काल केवळ राज्य सरकारनं 12 रुग्ण वाढल्याचा दावा केला होता, परंतु आज मात्र जवळपास 184 रुग्ण हे मुंबईतून एकट्या वाढलेले दिसून येत आहेत. त्यामुळे एकंदरीत राज्याचा आकडा जो आहे तो 3600 त्या परिसरामध्ये आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. नक्कीच, धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणखी रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडनं व्यक्त करण्यात आलेली आहे. मुंबईत 184 तर पुण्यात 78 रुग्ण वाढलेत. दरम्यान कुठे आणि किती रुग्ण वाढलेत पाहूयात. मुंबईत 184, पुण्यात 79, पिंपरी चिंचवडमध्ये 8, कल्याण डोंबिवलीत 13, वसई विरारमध्ये 15, ठाण्यात 14 हे कोरोनाचे आज वाढलेले रुग्ण आणि ही रुग्णसंख्या आहे.